सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आपाजी फाउंडेशन व महाकाली स्पोर्ट्स कौटिमांकाळचे आयोजन शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी राजस्वामी कैलासवासी वसंतराव जाधव आणि लोकनेते कैलासवासी नानासाहेब सगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व श्यामराव गावडेसर प्राचार्य शौकत मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक सतरा रोजी भव्य दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले तर ह्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेत सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातून तब्बल दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्याचा अंतिम निकाल वयोगटाप्रमाणे खालीलप्रमाणे खुला पुरुष गट विवेक मोरे धुळदेव घागरे प्रथमेश कोळंबकर प्रशांत केतकर त्याचबरोबर खुला महिला गट रोहिणी पाटील वैष्णवी मोरे अर्पिता डवरे करीना साबळे कोमल निकम तर अठरा खालील मुलं सुमत राजभर अमित नाईक ओंकार नलवडे अमोल माने आमोल सगरे व अठरा वर्षाखालील मुली तृप्ती किरवे शिवाणी गोडेघर वैभवी कुंभार सानिका नलवडे गीता कुंभार यांनी प्रावीण्य मिळवले तर पंधरा वर्षाखालील मुलं अनिल जाधव वृषाली वाघमोळे सौरभ जानकर राहुल लवटे निरंजन शिंगाडे यांच्यासह पंधरा वर्षाखालील मुलीमध्ये भक्ती मगदुम प्रणाली मंडले आकांक्षा देवकर सानिका शिंदे प्रियंका वडर यांच्याबरोबर बारा वर्षाखालील मुलं पुढील तुषार माने शुभम पुजारी प्रताप सरगार अविनाश मदने साईल वाघमोडे यांच्याबरोबर बारा वर्षाखालील मुली गौरी शिंगाडे अस्मिता कोथळी श्रावणी गोसावी अंबोली मस्के पूजा गावडे यांच्यासह या स्पर्धेत पंचेचाळीस वर्षावरील वयोगटातील पुरुष पुढील प्रमाणे शिवलिंग गोटाजी भरत मंडले नितीन वाघमारे अरविंद नलवडे संभाजी काळे तर पंचेचाळीस वर्षावरील गटातील महिलांमध्ये डॉक्टर माधुरी गुजर डॉक्टर अंजली धुमाळ उज्ज्वला कुंभार विद्या किनवाडकर अनिता सोनवणे स्पर्धकांनी अनुकरणे क्रमांक प्राप्त करून प्रावीण्य मिळवलं आहे दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धा या आजी माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेसाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनीषा डुगुल महाकाली साखर कारखान्याच्या चे विद्यमान चेअरमन आणि तताई सगरे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक व नगरसेवक गणपती सगरे राहुल कोठावळे डॉ बाबासाहेब देशमुख आपाजी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमराव गावडे उद्योगपती संभाजी सोपान खांडेकर सुहास पाटील हरिदास पाटील जगन्नाथ लकडे इत्यादींसह प्रमुख उपस्थित होते या स्पर्धेसाठी रामचंद्र पाटील राजू शिरोळकर अरविंद बुडके सजीव राजू स्वामी रवी वांगीकर प्रकाश यमगर विष्णू गावडे युवराज देशमुख अमोल वाघमारे इर्शाद सावणूरकर युवराज देशमुख अश्विनी दुकानदार रुपाली कांबळे आनंद मोठे अर्जुन गावडे रुपेश रुपनर मेजर या स्पर्धेचे सर्व सूत्रसंचलन विजयदादा कडणी यांनी केले होते सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कौठे मंकाळ